वाहन चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 पथकाने ही कारवाई केली आहे. 15 डिसेंबर रोजी सचिन रमाशंकर शाहू उत्कर्ष निर्माण सोसायटी दाभा यांचे किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले व 2,19,000 असा मुद्देमाल लपास केला होता. त्याचप्रमाणे शेजारचे फुटवेअर दुकान तोडून तेथून 72,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शाहू यांच्या तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. खबऱ्यांच्या नेटवर्कमधून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सुरेंद्र उर्फ कल्लू लीलाधर होले 19 वर्ष गोळीबार चौक, सक्षम उर्फ मधुर प्रेमनाथ मंदिरकर 19 वर्ष गोळीबार चौक, सागर विजय रंभाळे 19 वर्ष पाचपावली यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी तो गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याची अधिक चौकशी केली असता त्यांनी श्रवण पराते व सोनू ठाकूर यांच्यासोबत मिळून हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपड्याच्या दुकानात चोरी केल्याचे देखील सांगितले. सक्षमने वेदांत कौर या आरोपीसोबत मिळून कोराडी तसेच सक्करतगडा हद्दीतील 2 वाहने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून 1,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार 3 आरोपींचा शोध सुरू आहे.